मारी चचा सा माने कि मारी बेटा कोई कोई कि नहीं वो हां समझे हां एकदम ठंडी लाग ले लगा का कौन को आ पाए मजा आउसी हां इकडे सगळे हापूस हां काय लू तापूस तरा ले गो धन्यवाद या ठिकाणी बारी अतिशय सुंदर रंगणारा या ठिकाणी आणि लेडीज वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे लेडीज साठी जरा जोरदार टाळ्या वंदन देत धन्यवाद कारण एका साइडने लेडीज असली आणि एका साइडने जेंट्स असेल तर महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतात धन्यवाद देतो या ठिकाणी आमचे सर्वांचे आधारस्तंभ सन्मान्य विनायक शेटजी पारकर यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम आहे जोरदार धन्यवाद खरोखरच पण खरोखरच विनायक शेठ पारकर दानशूर व्यक्तिमत्व खरोखरच की त्यांच्याबद्दल काय बोलावं तुम्हाला सर्वांचे लढके नेतृत्व खंबीर नेतृत्व तुमच्या आमच्या पाठीशी उभे राहणार आहे विनायक शेठ जी पारकर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या मंडळी होऊ द्या जरा कारण आले किती गेले किती संपले भराला आले किती गेले किती संपले भराला कधी संपला नाही आणि संपणार नाही धन्यवाद या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो या ठिकाणी अतिशय रंगतदार अशी डबलबर या ठिकाणी होणार आहे रिया मिस्त्री सुद्धा नवीनच उतरलेले आहेत कारण जवळजवळ तीन चार जवळजवळ चार पाच डबलबाऱ्या झाल्या जोरदार डबलबाऱ्या केल्या आहेत मुसंडी मारलेली आहे पण तुमका असं वाटतं कारण मंगल्याक बाजू ठेवायचं आणि त्याची बहीण घेऊन येईल बघा होय हा एकदम बघा अगदी म्हणजे मंगलाच्या मंगला चव्हाणांच्या पावलावर पाऊल ठेवून अगदी खरोखरच या ठिकाणी भजन चांगल्या पद्धतीने करतायत जोरदार टाळ्या जरा होऊन जाऊन दे जरा याच्यासाठी साऊंड वाले अतिशय सुंदर साऊंड तुमच्यासाठी या गाण्याची त्याची सुरुवाती जरा म्हणजे सगळं कॅचअप होऊन जाते नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे Thank you.
अतिशय सुंदर नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद तुम्हाला, लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. Thank you.
मित्र या ठिकाणी बसलेले आहेत ते अगोदरच सांगत अगोदर पासून की वा एकदम पेटू सुरुवात करा जरा म्हणाले म्हणजे पोरगेलंय हौशी सगळे पण खरोखर तुमचा सुद्धा जेवढा उत्साह आहे तेवढा आमचा सुद्धा उत्साह आहे या ठिकाणी धन्यवाद कारण लेडीज असल्यामुळे जोडी जरा लेडीज असल्यामुळे काही शब्द जरा सांभाळून बोलायचे लागतात नाही म्हणून सांगते तुम्हाला कारण काय माहिती एकदमच बोलल्यावर उद्या परत आणि घेतला तर बरी माझी हो हो आता परत उद्या आणि हाय बरी हो परत तेराला होय उद्या हेच आहे इकडे आपल्या नडकीवे नडकीवे आहे ना मंडळाने सांगितल्या रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करा कारण मंडळी युगी 28 झाली पांडुरंग हा विटेवरती उभा आहे कारण भक्तासाठी भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि साक्षात पांडुरंगाला प्रसन्न करून घेतलं नवीन पिढीला सांगावं असं वाटतंय की तुम्ही सुद्धा आई वडिलांची सेवा मनोभावे करा आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही आहे आणि काही कमी पडलं तर रिया बोंगडे या डोंट वरी बेअर बी नो प्रॉब्लेम त्यांनी स्टाईल ऐकलेली आहे ती माका अगोदर सांगायला लागली हा असे स्टाईल हा धन्यवाद पण खरोखर जो डेअरिंग आहे ही जर्न्स बरोबर जवळजवळ बारी घ्यायची म्हणजे त्याला डेअरिंग सुद्धा खूप लागते ती डेअरिंग ह्या रिया मिस्त्रींनी केली आहे त्यांच्याकडे जरा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मंडळी होऊन जाऊ दे धन्यवाद कारण ह्या टाळीमध्ये मंडळी परमेश्वर लपलेला आहे बघा ह्या त्याला 14 पेरा आणि ह्या त्याला 14 तुम्ही 28 युगे हा पांडुरंग भगवंत आपल्यामध्ये अवतरलेला आहे ही पण लय तशी हुशार त्या दिवशी तिच्या मम्मीने तिका मच्छी आणू पाठवला मच्छी आणू पाठवल्याबरोबर तिला बांगड्या घेतला वाटे दुसरी मैत्रीण भेटली तिला विचारला अगोर या बांगड्या कसे गावले नाही म्हणाले 100 रुपयाचे 20 बांगडे गावले मग एक पडलो कसो नाही म्हणाले पिशवी पाटकी होती म्हणून पडलो एकदमच खदलवून टाकूया नको जरा थांबा तुमच्याकडे कसा जरा जोरदार पेटू होया कारण इकडे सगळे म्हणणार आहेत मॅडम पेटो पेटो म्हणणार आहे ऐक नाही मधी सांगत लागत माझीच घे म्हणून आणि तिकडे आम्ही वरती गेला कुडा लागली तिकडे सांगतो ए सलाय सलाय त्या दिवशी रायगडला घेऊन गेलाय का तिकडे पण म्हणाले 10 रुपये द्यायचे आणि म्हणालो 22 खदलो 10 रुपये खदलो होय काय असणार तर ह्या अग्नि यायला अगं एकच फाईट पण वातावरण टाईट घेऊन येवा तुम्ही बिंदास धन्यवाद साईंची कृपा पवन दादा पवन प म्हणजे परत माघार नाही व म्हणजे वचनबद्ध आणि न म्हणजे नतमस्तक नामाला होणार तो पवन दादा यांच्याकडून 200 रुपयाचं इनाम आलेलं आहे धन्यवाद पांडुरंगाचं रूप आठवायचं आहे आवडे हे रूप Thank you.
We'll be right back.